नमस्कार माय फॅमिली तर गिरणी कामगार हे आक्रमक झालेले आहेत कारण त्यांना घराचा जो ताबा आहे तो मिळत नाही आहे तर गिरणी कामगारांच्या घरांचे धोरण जाहीर करा आहेत गिरणी कामगारांच्या नेत्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली यावेळी येत्या डिसेंबरपर्यंत गिरणी कामगारांना दहा हजार घरं देण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं शिवाय उरलेले सहा गिरण्यांच्या जागावरही म्हाडा आणि एम एम आर डी एला निर्देश देऊन कामं सुरू करण्याचं आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिलं शिवाय सभागृहातही येत्या गुरुवारी गुरु याविषयी सविस्तर माहिती देण्याची हमी यावेळी देण्यात आली मात्र सरकारकडून कोणतंही लेखी आश्वासन मिळालं नसल्याने गिरणी कामगार नियोजित मोर्चाबाबत ठाम आहेत गिरणी कामगारांच्या घरांचे धोरण जाहीर करा सर्व गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करण्याकरिता शहर जमीन कमालधारणा अंतर्गत सरकारच्या ताब्यातील जमिनी गिरणी कामगारांकरिता उपलब्ध करून द्यावी तसेच गिरणी कामगारांच्या घरांबाबत सरकारने ठोस धोरण जाहीर करावे या सगळ्या मागण्यांसाठी सर्व श्रमिक संघटनेच्या गिरणी कामगार विभागाच्या वतीने आज आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात येणार आहे राज्य सरकारने गिरणी कामगारांना बंद गिरण्यांच्या जमिनीवर घरे देण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यानुसार बंद गिरण्यांच्या जमिनीवर म्हाडामार्फत घरे बांधण्यास सुरुवात झाली यापैकी सहा हजार नऊशे पंचवीस घरांची पहिली सोडत ही अठ्ठावीस जून दोन हजार बाराला काढण्यात आली यानंतर टप्प्याटप्प्याने म्हाडाने गिरणी कामगारांच्या घरांची सोडत काढून कामगार आणि वारसांना घरांचा ताबा दिला आहे मात्र दोन हजार वीसमध्ये काढलेल्या सोडतीतील घरांचे वाटप अद्याप करण्यात आलेले नाही तसेच दोन डिसेंबर दोन हजार सोळामध्ये कोणगाव पनवेल येथील दोन हजार चारशे चौदा घरांच्या सोडतीत अनेक गिरणी कामगारांनी कर्ज काढून घराचे पूर्ण पैसे भरलेले आहेत परंतु त्यांना अद्याप घराचा ताबा देण्यात आलेला नाही अशा कामगारांना घराचा ताबा तातडीने द्यावा अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे तसेच तब्बल दीड लाखाहून अधिक गिरणी कामगारांना घरे मिळालेली नाहीत यासाठी सर्व गिरणी कामगारांचे मुंबईतच पुनर्वसन करण्याकरिता शहर जमीन कमाल अंतर्गत सरकारच्या ताब्यातील जमिनी गिरणी कामगारांकरिता उपलब्ध करून देण्याबाबत सरकारने ठोस धोरण जाहीर करावे आदी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्षांनी सांगितले तर सोळा हजार नऊशे घरे मिळतील मुंबई शहर विकास नियंत्रण नियमावलीच्या काटेकोर अंमलबजावणी केल्यास मुंबईतील सदतीस गिरण्यांच्या सोळा पॉईंट चौदा हेक्टर जमीन गिरणी कामगारांच्या घरासाठी महाडाला उपलब्ध होतील त्यावर सुमारे चोवीस हजार सातशे घरे बांधले जाऊ शकतील आणि यामधील सोळा हजार नऊशे घरे गिरणी कामगारांना मिळू शकतील असा दावाही गिरणी कामगार संघटनेने केलेला आहे तर आपल्याकडे फक्त आणि फक्त वाट पाहण्याशिवाय दुसरं काहीच नाही आहे तर पाहूया आता या मोर्चा जो काढण्यात येणार आहे ह्याच्यावर काही तोडगा निघतो का किंवा का गिरणी कामगारांना अजून काही आश्वासनं मिळतात का तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आपल्या सर्वांचे आभार